आणि ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांना दोन दोन चार चार मुलं आहेत, ते सुद्धा त्या स्त्रिया सुद्धा तरुण मुलांबरोबर पडून जाण्याचे व्यवसाय आज आपल्याला समाजामध्ये वाढताना दिसत आहे. मग हे कशामुळे होत आहे? त्या मोबाईलच्या ऍडिक्शनमुळे, या मोबाईलच्या सवयमुळे, या मोबाईलच्या मॅडनेसमुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून हा माणूस बाजूला होतोय. म्हणजे स्त्री ही दुसऱ्या मुलाबरोबर पडून जाते पण तिला तिच्या पतीचं आणि मुलांचं काही या ठिकाणी वाटत नाही आहे. म्हणजे मनुष्य हा दुसऱ्या स्त्री बरोबर पडून जातोय पण त्याला त्याच्या पत्नीचं, त्याच्या मुलाचं, त्याच्या आईवडिलांचं, त्याच्या घराण्याचं, त्याच्या नैतिक मूल्यांचं काही पडलेलं दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा आज फार मोठा विचार मी आपल्या समोर मांडतो आहे की माणसाचं कसं होणार. जो मोबाईल हा आशीर्वाद आहे, तो मोबाईल जर मृत्यूचं एक कारण ठरलं तर माणसाचं कसं होईल.